नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ विनर या यूट्यूब चॅनलवर एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीशी संबंधित व शिक्षकांच्या वेगवेगळ्या समस्यांच्या बाबत माननीय शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेण्यात आली शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरात लवकर राबविण्यात यावा यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले सोबतच निवेदन देण्यात आले राज्यात शारीरिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी आणि राज्यामधील शिक्षकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्यात याव्या यासाठी सर्व विषयांवर चर्चा झाल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आश्वासन दिले आहे की शिक्षक भरतीचा सध्या सुरू असलेला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पासुद्धा लवकरात लवकर राबविण्यात येणार आहे त्यासोबतच अगोदरच्या संच मान्यतेमुळे शारीरिक शिक्षकांच्या जागा निर्माण करता आल्या नाहीत त्यामुळे आता या संच मान्यतेमध्ये आवश्यक तो बदल केला जाणार आहे आणि शारीरिक शिक्षकांच्या जागासुद्धा निर्माण केल्या जाणार आहेत या संदर्भात एक बातमीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे घेऊया जाणून शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या जागा असतानाही मान्यतेतील बदललेल्या निकषामुळे भरती होऊ शकली नाही संच मान्यतेचे मागील शासन निर्णय रद्द करून मान्यतेच्या निकषात काळानुरूप बदल करावा व नवीन निकषांच्या आधारे शाळा तेथे शारीरिक शिक्षक याप्रमाणे बाय फोकल पद्धतीने नोकर भरती करण्यात यावी अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य कोर कमिटी सदस्य तथा आदर्श शिक्षक प्रमोद पाटील राज्य समन्वयक मच्छिंद्र ओहोळ व शिष्टमंडळाने केली अगोदरच्या संच मान्यतेनुसार शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या जागा निर्माण करण्यात आलेल्या नव्हत्या त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून ही पदे भरण्यात आलेली नाहीत नवीन प्रस्तावित संच मान्यतेनुसार ही पदे भरली जाणार आहेत परंतु नवीन संच मान्यतेला ही परवानगी देण्यात आलेली नाही नवीन संच मान्यतेतील काही अटी शिक्षकांसाठी अत्यंत जाचक आहेत सोबतच शिक्षक भरतीसाठी सुद्धा बाधक आहेत ज्या शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहे अशा शाळांचे समायोजन नजीकच्या शाळांमध्ये केले जाणार आहेत सोबतच तेथील शिक्षकांचेसुद्धा शिक्षक व विद्यार्थ्यांचे प्रमाणसुद्धा शिक्षक भरतीतील पदे घटविण्यासाठीच निर्माण केलेले आहे की काय असे काही जणांचे मत आहे त्यामुळे सर्व स्तरातून या संचमान्यतेला विरोध करण्यात आलेला आहे मागील नऊ वर्षात शारीरिक शिक्षकांच्या नऊ जागाही भरल्या नाहीत त्यामुळे बेरोजगार खेळाडू पदवीधरांची संख्या वाढत चालली असून नैराश्यतून एम पी एस सीच्या विद्यार्थ्याप्रमाणे टोकाचा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे शिक्षक भरती तातडीने करण्यात यावी मान्यतेतील त्रुटी दूर करून नवीन निकष लागू करून शारीरिक शिक्षण शिक्षकाला संच मान्यतेत सामावून घेण्यात यावे निवड श्रेणीच्या अटीत बदल करण्यात यावा नवीन शैक्षणिक धोरण समितीत शारीरिक शिक्षण शिक्षक प्रतिनिधी असावा यासह विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण मंत्र्यांना सादर करण्यात आले यावेळी सविस्तर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले यावेळी शिष्टमंडळात मच्छिंद्र ओहोळ प्रमोद पाटील ज्ञानेश्वर मात्रे अनिल सपकाळ विलास शिंदे वैभव वाघमारे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर शिक्षक आमदार जयंत आजगावकर हे उपस्थित होते विविध मागण्यांसाठी राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांचे मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ शिक्षणमंत्र्यांना भेटणार असल्याचे घनश्याम सानप यांनी सांगितले शिक्षक भरतीच्या संदर्भात मान्य शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की पात्रताधारकांचे प्रश्न आम्ही जाणून आहोत त्यामुळे यापुढे होणारी शिक्षक भरती ही नियमित व दरवर्षी होणार आहे सोबतच संच मान्यतेमध्ये सुद्धा आवश्यक तो सकारात्मक बदल करण्यात येणार आहे संच मान्यता व आगामी शिक्षक भरतीच्या बाबतीत शासन सकारात्मक आहे आणि प्राधान्याने हे विषय सोडविण्यात येणार आहेत असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले शिक्षक भरतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलसोबत जोडलेला आणि त्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद